लष्कर भरतीच्या अग्निपथ योजनेसाठी वयोमर्यादा 23 वर्षांवर देशव्यापी आंदोलनानंतर सरकारचा निर्णय फक्त या वर्षापूर्वीच पूर्तीच शिथिलता. अग्निपथ योजनेवरनं देशभरात सुरू असलेल्या हिंसेचं सत्र कायम. बिहारच्या बेगुसरायमध्ये सकाळपासूनच तरुणांची निदर्शनं. बिहारच्या बरौनी कटिहार रेल्वे मार्गावर लखतमिनिया स्टेशनजवळ तरुणांनी ट्रेन जळवल्या. आरामधील कुल्हडिया स्थानकातही रेल रोको तर अनेक ठिकाणी ट्रेन्सच्या बोगींची जाळपोळ. बिहारच्या समस्तीपूरमध्ये आंदोलक तरुणांनी गुवाहाटी एक्सप्रेसचे डबे पेटवले. हाजीपूर बरौनी मार्गावरील मोहिउद्दीन नगर स्टेशनवरची घटना. बिहारच्या बलियामध्येही अग्निपथ योजनेविरोधात आंदोलन. तरुणांकडनं अनेक ठिकाणी दगडफेक. पोलिसांचा आंदोलकांवर लाठीमार. बिहारच्या बक्सरमध्ये अग्निपथ योजनेच्या विरोधात विद्यार्थी रस्त्यावर. डुमराव रेल्वे स्थानकावर पहाटेपासून रेल्वे ट्रॅकवर टायर जळून विद्यार्थ्यांचं आंदोलन. अग्निपथ योजनेमुळे 2 दिवसात रेल्वेचं 25 कोटींचं नुकसान तर 200 ट्रेन आंदोलनामुळे 200 ट्रेनवर परिणाम. मुंबईतल्या भाजप कार्यालयावर तृतीयपंथीयांचं आंदोलन. राहुल गांधींच्या समर्थनार्थ आंदोलन. राहुल गांधींच्या ईडी चौकशीविरोधात नागपुरात काँग्रेसचं आंदोलन. आंदोलनात शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती. नागपुरात काँग्रेसच्या आंदोलनात कार्यकर्त्याचा चेंडू. काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांकडनं एका आंदोलकाची ढकलाढकली. जोरदार धक्काबुक्कीत आंदोलक जमिनीवर कोसळला. राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीविरोधात पुण्यात काँग्रेस आक्रमक. काँग्रेसचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. राहुल गांधी यांची सुडबुद्धीने चौकशी होत असल्याचा काँग्रेसचा आरोप. कोल्हापुरात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचं धरणं आंदोलन. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन. नाशिकमध्ये केंद्र सरकारविरोधात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेधाचे फलक घेऊन घोषणाबाजी. आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित. जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकारविरोधात काँग्रेसची निदर्शनं. आंदोलनादरम्यान मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी. वाशिममध्ये केंद्र सरकारविरोधात काँग्रेस आक्रमक. वाशिम काँग्रेसच्या वतीने पोलीस स्टेशन चौकात आंदोलन. आंदोलनादरम्यान केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तुरुंगात असलेले मलिक देशमुख यांना मोठा धक्का. विधान परिषदेसाठी मतदान करण्यास उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली. मवियासाठी अपशकून भाजपसाठी शुभ संकेत. उच्च न्यायालयाच्या निर्णयावर आशिष शेलार यांची प्रतिक्रिया. विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या अपक्ष आणि लहान पक्षांच्या नेत्यांशी वेगवेगळ्या गाठी भेटी. फोडाफोडीचं राजकारण सुरू असल्याच्या चर्चा. भाजपचे विधान परिषद उमेदवार प्रसाद लाड हितेंद्र ठाकूरांच्या भेटीला. बहुजन विकास आघाडीच्या 3 मतांसाठी सर्व पक्षीयांचा जोगवा. विरारमधील ठाकूरांच्या कार्यालयात भाजपचं शिष्टमंडळ. महाविकास आघाडीला फक्त 2-3 मतांची गरज, त्यामुळे भाजपच्याच 5व्या उमेदवाराची अडचण होईल. काँग्रेसचे नेते आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. विधान परिषदेचं मत देताना संजय राऊतांनी माझ्यासोबत राहावं. आमदार देवेंद्र भुयार यांचा संजय राऊतांना चिमटा. राज्यसभेतील पराभवानंतर संजय राऊत यांच्याकडनं अपक्ष आमदारावर खापत. राज्यसभेत पटोलेंच्या काँग्रेसने सेनेच्या पाठीत खंजीर खुपसला. भाजप नेते आशिष शेलारांचं टीकास्त्र. राष्ट्रवादी आणि काँग्रेस शिवसेनेला पाण्यात पाहतात, शेलारांचा आरोप. राष्ट्रपती निवडणूक व्यवस्थापनासाठी भाजपकडून टीम जाहीर. 16 जणांच्या टीममध्ये महाराष्ट्रातील 2 नेत्यांचा समावेश. मंत्री गजेंद्र सिंग शेखावत समन्वयक तर विनोद तावडे सहसमन्वयक म्हणून नियुक्त. अभिजित बिचुकले राष्ट्रपती पदासाठी इच्छुक. मविया आणि भाजपच्या काही आमदारांचा पाठिंबा. बिचुकलेंचा दावा. कोरादेवीच्या महंतांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट. संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याची मागणी. सांगलीच्या इस्लामपूर न्यायालयाकडनं राज ठाकरेंचं वॉरंट रद्द. शिराळा न्यायालयाचं राज ठाकरेंविरोधातलं अटक वॉरंट रद्द. कोर्ट निर्देश देईल त्यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहण्याचे आदेश. राजापूर रिफायनरी प्रकल्प होणारच. रिफायनरीला कोणताही विरोध राहिलेला नाही आहे. भाजप नेते निलेश राणेंचा दावा. बारसू सोलगावसह नाणारवासिया रिफायनरी प्रकल्पासाठी सकारात्मक. मुंबईतील अनधिकृत बांधकामांबाबत नितेश राणेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र. मुंबईतील अनधिकृत बांधकामांना शिवसेनेच्या नगरसेवकांचीच परवानगी. नितेश राणेंचा दावा. मुंबईतील अनधिकृत बांधकामांना दिली जाणारी परवानगी जीवघेणी. राणेंची प्रतिक्रिया. पैगंबरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मा अनट्रेसेबल. नुपूर शर्मा यांना शोधण्यात अद्याप मुंबई पोलिसांना यश नाही. 5 दिवसांपासून मुंबई पोलिसांचं पथक दिल्लीत. बेळगावातील संकेश्वरमध्ये महाराष्ट्र शासनाचा उल्लेख असलेला बोर्ड कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी हटवला.
8 दिवसांपूर्वी अज्ञातांनी लावला होता दिशादर्शक फलक। बांधकाम व्यावसायिक संजय छाबरे यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। येस बँक DHFL कर्ज फसवणूक प्रकरणी न्यायालयाचे निर्देश। DHFL कडून 678 कोटी बेहिशेबी कर्ज घेतल्याचा आरोप। यंदा दहावीचा निकाल 96.94%, मुलांपेक्षा मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण यंदाही अधिक। 12वी प्रमाणे 10वीच्या परीक्षेतही कोकण विभाग अव्वल, तर नाशिक विभागाचा सर्वात कमी निकाल। ITI आजपासून प्रवेश प्रक्रिया, यंदा 149,268 जागांसाठी प्रवेश। DVET वेबसाईटवर प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार। कोल्हापूरच्या आजऱ्यात एका शाळेचं रूपांतर चक्क गोठ्यात। खासगी शिक्षण संस्था चालक आणि जमीन मालकाचा वाद विकोपाला। जमीन मालकाने जनावर थेट वर्गात बांधल्यानं विद्यार्थी वर्गाबाहेर। त्र्यंबकेश्वरहून निघालेल्या निवृत्तीनाथांच्या पायदिंडीचा आजचा 5वा दिवस। सिन्नरमधील दातली गावात रिंगण सोहळा। राज्यात पुढच्या 5 दिवसात पावसाची शक्यता। येत्या 2 दिवसात राज्यातील विविध भागात वादळी वाऱ्याची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज। मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरेंकडून मिलन सव्वेची पाहणी। प्रत्येक पावसामध्ये पाण्याखाली जाणाऱ्या मिलन सव्वेच्या कामाचा घेतला आढावा। बुलडाणा जिल्ह्यातील 5 तालुक्यात जोरदार पाऊस। साखरखेरडा इथल्या भोगावती नदीवरील पूल गेला वाहून। खामगाव सिंदखेडराजा मार्गावरची वाहतूक ठप्प। पावसामुळे अनेक नदी नाल्यांना पूर। अकोल्यात JCB झोपलेला युवक पुराच्या पाण्यात वाहून गेला। JCB झोपलेल्या 3 दोघे बचावले, एकाचा शोध सुरू। भिवंडी ट्रकचा ब्रेक फेल झाल्यानं दुकानाची भिंत तोडून दुचाकीस्वाराला धडक। अपघातात दुचाकीस्वाराला कोणतीही इजा नाही। नंदुरबारच्या शहादा सरंगखेडा रस्त्यावर दुचाकी आणि कंटेनरचा भीषण अपघात। अपघातात 2 जणांचा मृत्यू, 1 जण गंभीर जखमी। पंढरपूरमध्ये कपड्याच्या दुकानाला भीषण आग, आगीमुळे लाखोंचं नुकसान, कारण अस्पष्ट। यवतमाळच्या पुसदमध्ये पोलीस जमादाराची गळफास घेऊन आत्महत्या। यवतमाळच्या बिटरगाव पोलीस ठाण्यात कार्यरत। चिपी विमानतळावर कोल्ह्यांना पळवण्यासाठी नामी युक्ती। बाघाच्या डरकाळ्यांची ध्वनिफीत लावून कोल्ह्यांना पळवण्याचा प्रयत्न। राज्यामध्ये दिवसभरात 4,165 नव्या कोरोना रुग्णांची नोंद। राज्यात 3,047 रुग्ण कोरोनामुक्त। रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.86%। भारतातील 13 शहरांना सर्वात आधी 5G सुविधा मिळणार। याच वर्षी देशात 5G सेवा सुरू होणार। दिल्ली, मुंबई, बंगळुरू, अहमदाबाद, चंदीगड आणि लखनौला मिळणार 5G। राम रहीम यांना 1 महिन्याचा पॅरोल। बागपत आश्रमात राहणार राम रहीम। अमेरिकेतील वायोमिंग आणि मॉन्टाना इथल्या नदीच्या खोऱ्यात पूर। पुरामुळे येलोस्टोन नदीवरील महत्वाचा पूल वाहून गेला। पुरामुळे परिसरात मोठं नुकसान। सुदानमध्ये आर्थिक संकटामुळे उपासमारी वाढली। सुमारे 15 लाख लोकांवर उपासमारीचं संकट आल्याचा अंदाज। परिस्थिती सुधारली नाही तर संकट आणखी वाढण्याची शक्यता। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।